मागच्या भागामध्ये आपण सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी सगळी माहिती घेतली. ओके, आता ही फायनान्शियल प्लॅनिंग कशी उपयुक्त असते ते या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. हियर द फायनान्शियल प्लॅनिंग इज युजफुल फॉर मेकिंग प्रोव्हिजन फॉर द प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस अँड दॅट इज नॉन प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. ओके, प्रेडिक्टेबल म्हणजे अपेक्षित खर्च, नॉन प्रेडिक्टेबल म्हणजे अनपेक्षित खर्च. आता प्रेडिक्टेबल काय आहे तर मला माहित आहे मी नोकरी करतोय, नोकरी करत असताना माझ्या मुलांचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे, चांगल्या गुणवत्तेचं झालं पाहिजे, मग त्यांच्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे उपलब्ध असले पाहिजेत, ते तयार झाले पाहिजे, मग त्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च लागणार आहे हा अनुमान धरून मी केलेली सेव्हिंग दॅट इज प्रेडिक्टेबल अपेक्षित खर्च. That is education of children. मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांचे तरतूद. सिमिलरली समजा एखादा व्यावसायिक असेल तर त्या व्यावसायिकाला त्याच्या उद्योग व्यवसायामध्ये कधी नफा होतो, कधी तोटा होतो, कधी तोटा झाला तर त्याला त्याचं भांडवल पुन्हा वाढवण्यासाठी पैशांची गरज भासते, मग त्यासाठी सुद्धा त्याला काही पैशांचं प्रयत्न करावं लागतं. दॅट इज कॅपिटल फॉर बिझनेस. त्याच्या व्यवसायासाठी काय त्यांनी रक्कम जी राखून ठेवलेली ती कॅपिटल फॉर बिझनेस. ओके, एक सामान्य माणूस असतो, त्या सामान्य माणसाला इच्छा असते की त्याला माझ्याकडे मोटरसायकल असली पाहिजे, पण तो एकदम लगेच विकत घेऊ शकत नाही, मग त्यासाठी मोटरसायकल विकत घेण्यासाठी त्याने केलेली सेव्हिंग बचत, मग ती काय झाली प्रेडिक्टेबल. आणि त्याची अपेक्षित आहे, त्याला अपेक्षित आहे की मला मोटरसायकल घ्यायची. एखादा नोकरदार आहे, त्याला वाटतं की माझ्या लाईफ मध्ये माझं स्वतःचं एखादं घर असावं, मग ते घर बांधण्यासाठी त्याने केलेली बचत. ओके, जसं की मागच्या तासामध्ये आपण पाहिलं की कॉम्प्युटर साठी ज्या प्रमाणे प्रत्येक महिन्याला बचत केली त्याप्रमाणे पर्टिक्युलर पिरियड अमाऊंट हाऊस त्याला जर वाटतं की आपलं घर झालं पाहिजे मग त्या घरासाठी काय आहे ती बचत आहे. सिमिलरली ओल्ड एज रिक्वायर. ओके मित्रांनो, म्हणजे काही साधारण जे माणसं आहेत तरुण वयामध्ये खूप पैसे कमवतात, परंतु म्हातार वयामध्ये मग त्यांना काही सोर्स राहत नाही, मग त्यांनी तरुण वयामध्ये कमवलेले पैसे त्यांच्या म्हातारपणासाठी ते काय करतात, सुरक्षित करतात. कदाचित त्यांना त्यांची मुलं सांभाळतील किंवा ना सांभाळतील यांच्या मनात याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका असतील, तर ते माणसं काय करू शकतात, ते काही पैसे त्यांच्या म्हातारपणासाठी राखून ठेवतात. पण दिस इज द प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. नॉन प्रेडिक्टेबल काय, अनपेक्षित खर्च काय. समजा मी रस्त्याने मोटरसायकलवर चाललो आणि अचानक समजा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर लोकांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि डॉक्टरने सांगितलं की 1,00,000 रुपये लागतील, कुठून आणायचे, मग ते कुठून आणायचे. अशी घटना कधीतरी भविष्यामध्ये घडू शकते, घडेल या हिशोबाने केलेली जी काही योजना आहेत फायनान्शियल प्लॅनिंग आहेत त्याच्यासाठी लॉ ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस. डॉक्टरांना 1,00,000 रुपये द्यायचे मेडिकल एक्सपेन्सेस. सिमिलरली नॅचरल डिझास्टर. एखादा शेतकरी माणूस आहे, अचानक त्याचं शेत एखादा नदी पात्राच्या जवळ आहे, खूप महापूर आला आणि शेतातलं सगळं अन्नधान्य त्याचं पीक वगैरे सगळं नासाडे झाले, मग जर त्या माणसाकडे त्याने अगोदर जर कधी काही पैसे साठवून ठेवले नसेल तर मग त्याला जीवन जगणं काय होईल, असह्य होईल आणि मग असं काही होऊ नये असं भविष्यामध्ये एखादी नॅचरल डिझास्टर आपत्ती निर्माण होऊ शकते. अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आपलं जीवन आपल्याला टिकून ठेवता आलं पाहिजे यासाठी त्यांनी केलेली सेव्हिंग नॉन प्रेडिक्टेबल. नैसर्गिक आपत्ती काही सामान्यतः का नाही, म्हणजे कधी घडेल ते माहीत नसतं म्हणून नॉन प्रेडिक्टेबल. सिमिलरली लॉस ड्यू टू अन ऍक्सिडेंट. समजा एखाद्या व्यक्तीचा काय झाला, अपघात झाला, अपघातासाठी त्याने ती अमाऊंट रक्कम तयार केली होती हॉस्पिटलसाठी, पण आजारपणातून बरे झाल्यानंतर त्याला काही लगेच काही त्याच्या इन्कम त्याला मिळवता येणार आहे का, नाही. मग त्यानंतरच्या कालावधीसाठी सुद्धा त्याला काही पैसे साठवून ठेवावे लागतात, मग तो जो आहे तो काय झाला, अनप्रेडिक्टेबल आहे. सिमिलरली सडन डेथ. आपल्याला विद्यार्थी मित्रांना आपल्याला माहित आहे एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये घरातला करता माणूस अचानक जेव्हा मृत्यू पावतो त्याच्या कुटुंबामध्ये असलेल्या सगळ्या लांब सगळ्या मुलांनी भविष्यामध्ये हाल होते. अशा वेळेस जर त्या शेतकऱ्याने असं भविष्यात काही होऊ शकतो तेव्हा ते जर समजून त्याने जर काही इन्व्हेस्ट केली नसेल तर ती काय झाली नॉन प्रेडिक्टेबल, ती काय
ते एक्सपेन्सेस मध्ये वापरता येऊ शकत. मग हे अचानक घडणाऱ्या कारणांवर त्याला काही खर्च करावा लागतो, मग त्याचे नॉन क्रेडिटेबल एक्सपेन्सेस.